हरिओम श्रीराम अंबज्ञ मी रजनीकांत सिंह तुकाराम देवळीस ठेंबीपाडा उपासना केंद्र भांडू माझा अनुभव असा आहे की मी ह्या रामनव मागच्या रामनवमीला सेवेला जात चाललो होतो आम्ही माझा एक श्रद्धावन भक्त आहे नवीन आलेले आहे आम आमच्याकडे ते म्हणायला लागले बाबा तुम्ही जाताना मला पण सांगा तर बोललं माझी बाईक आहे त्याच्यावर तुम्हाला घेऊन जाईल तर आम्ही दोघही हे मागे सदानंद मोरे म्हणून तिकडे शिवनेरीत राहतात तर मी तिकडे गेलो ते बोललं काय बाबा आलो मी आता कामावरून लगेच निघू आम्ही श्रद्धावानांनी ना नाश्ता विस्टा केला तो काय खाल्लं नव्हतं बोललं करून येतो आपण निघूया मी बाहेर उभा राहिलो तर आम्ही दोघं मग तर आल्यावर म्हटलं बसा चला आपण निघूया निघालो इकडून काय ते सोनापूर सिग्नल आहे जवळच आहे सिग्नलला त्याची बाईक थांबली म्हणजे पुढे नाग थांबल्यावर आम्ही पण बस दोघंही बस आराम केला म्हटलं बघा सिग्नल लागेपर्यंत थांबूया थांबलो मग आलं लगेच सिग्नल सिग्नल निघून जेव्हा पुढे निघालो तर म्हणजे दहा मिनटाच्या पुढे अंतरावर डी मार्ट आहे डी मार्टच्या बाहेर निघणाऱ्या गाड्या आमच्या सिग्नल निघायला आणि गाड्या निघायला ते एक सेंट्रो गाडी घेऊन बाहेरून आला तो आतून आला तो आला तो सरळ अर्ध्या रस्त्यावर आणि माझी गाडी पण रिक बाईक पण ते स्पीड नव्हती स्लो होत त्या स्टेपमध्ये पोचली आणि ती गेली त्याला मी म्हणतो आहे मोरेनं तो बघा आला बाहेर तो बघा सांभाळा तो तरी ट्राय करत होता बाजूला निघायला तरी झालं नाही त्या समोरच्या बंपरमध्ये माझी बाईक घुसली दोघंही आम्ही त्या बाईकमध्ये अडकलो त्या बंपरमध्ये आणि त्याच्यात काय झालं त्यांनी बाईक त्याचा समोरची चाक त्याच्यात अडकल्याने काही करता आलं नाही हँडल असा करायला ले राईटला लेफ्ट पायाला ले, त्याचा हँडल अडकला आणि तो दाबला गेला आणि मी मागे कोसळलो एकदम मी पण पण एकदम अचानक ते हँडल हलवायला तर मी कोसळलो कोसळलो तर असा पडलो ज्या जागेवर पडलो तिकडे इकडे मला जरा खोक लागली म्हटलं काय नाही झालं म्हणून मग तेवढ्यात मला उठता पण येईना दोन माणसं आणि त्याने उभी केली येऊन आणि तेव्हा इकडून मला बाजूला घेतलं तर मागच्या बाजूला सगळं रक्षस राव आणि त्याच्या पायाला गुडघ्याला लागलेलं ला। ते पण दबलेलं होतं काही त्याला चालता येईनं तेव्हा आम्हाला दोघांनी तिकडच्या पब्लिक जमा झाली पब्लिकने बाजूला उभं केलं आणि एवढा मोठ्यात आवाज आला पहिलं त्यांना डॉक्टरकडे न्या सगळ्या पब्लिकसमोर मोठ्याने आवाज आवाज द्या त्यांना पहिल्या डॉक्टरकडे न्या आणि त्यांना गाडीत बसवा ते मला काय मी बघतो इकडून एवढा मोठा आवाज करणारं कोण आहे माझ्या लक्षातच येणं आणि मी त्याला म्हटलं त्या पब्लिकने म्हटलं पहिलं बसा तुम्ही गाडीच दोघंही बसा बघू त्यांना विचारलं कुठे त्याच पब्लिकने त्यांना विचारलं कुठे आहे त्यांनी म्हटलं नाही तुम्हाला आम्ही इकडे अग्रवाल हॉस्पिटल आहे प्रायवेटचं त्याच्यात नेऊ त्याच्यात जातो म्हणून ते, ते, जा ते बोलले नाही आमचं स्पेशल डॉक्टर आहेत हॉस्पिटल आहे तिकडे आम्ही त्यांना ट्रीटमेंट करू त्यांना हे करू म्हणून घेऊन गेले आम्हाला त्यांनी आणि मुलुंडला त्यांचं एक ओळखीचं डॉक्टर हॉस्पिटल होतं त्यांचंच घरचा होतं त्याच्याकडे नेलं त्यांनी मला झोपवलं त्यांना पण झोपवलं आणि तिकडचे डॉक्टर येऊन पाहायला त्यांनी के त्यांचा मेन डॉक्टर येऊन तिकडे पाहिलं त्यांनी तर डोक्याला माझ्या लागलेलं ला होतं खूप पडली होती तर मला सांगितलं त्यांनी तेव्हा मी एकदम शुद्धीवर आलो काही नाही झालं म्हणजे मला भीतीच वाटली नव्हती मला लक्षात आलं तो माणूस ओरडला म्हणजे बापूच राहिले असतील पाठीशी माझ्या आणि त्यांनीच हात धरून मला गाडीत बसवलं हो आणि त्यांनीच इकडे पाठवलं हो त्यांनी मला लगेच पाहिलं आणि बोलले एक दोन टाके पडतील तर मी नवीन सर्जनला बोलवतो माझ्या त्यांच्याकडून ऑपरेशन करून घे मग सगळं चेकअप केलं त्याने बॉडीचं आणि तपासलं तेव्हा झोपवलं मला तो माणूस बाजूला झोपला मी बाजूला झोपलो त्याला जरा गुडघ्या ला लागलं त्याला पण चेकअप केलं त्याला पण दिलं तसंच एक पंधरा मिनटं झोपल्या झोपल्या तिकडे मला सगळं चेक करत होते तिकडे झोप लागली तेवढ्यात त्यांनी माझे जे, जे सर्जन होते तिकडचे ते, ते आले बघायला ऑपरेशन करणारे सर्जन ते आले त्यांनी पाहिलं पहिले दोन असं मी ह्या बाजूला अशी मान होती ती अशी करून पाहिली तर हे बिल्ला त्यांच्या शर्टाला होता बघितलं बापू बापूला हरिओम केलं त्यांनी पण मला हरिओम बोलले तर म्हटलं हे डॉक्टर आहेत म्हटलं डॉक्टरने माझ्या बापूच मनात झालं आले इकडे आणि नंतर मला त्यांनी डॉक्टरने सांगितलं ह्यांना पहिलं ते हे सी एन जी काय करतात ते करायला नेलं दुसऱ्या तिकडून करून आणलं रिपोर्ट मिळालं आता तुम्हाला जरा आराम करा मी ऑपरेशन ऑपरेशनला घेतो आहे आणि तिकडेच बेड मग बेडवरतीच ठेवलं आणि तिकडेच सगळं हे करून मला काहीच कळालं के, नाही काय केलं त्याने काय ते, ते। जेव्हा मला म्हटलं असं असं जो फिरून झोप तू काही नाही होणार म्हटलं झोपलो मी सगळं केलं त्याने झाल्यावर मला काहीच हे हे झालं जरासुद्धा काही वाटलं नाही आहे का याने ऑपरेशन केलं आहे काही केलं आहे काही नाही तर मग असं फिरवलं तर त्यांना म्हटलं हरिओम बापू त्यांनी हरिओम केलं एवढं मनात मन भरून आलं तेवढं त्यांनी मला बसवलं म्हटलं अर्धा तास बघूया आपण जर वरं वाटलं तर तुम्हाला पाटेल नाही तर तुम्हाला एक दिवस इकडे अर्ध्या तासाने परत चेकअप केलं म्हटलं आता तुम्ही जाऊ शकता घरी काय नाही जीवनदान देणारा तो आहे तोच सांभाळणार आहे तो आलं आहे तुमच्या पाठीशी उभा राहून आणि मी म्हटलं सगळे म्हणायला लागले बघा डॉक्टरच बापू डॉक्टर आहेत बापूच आले तुमच्याकडे तिकडे हे कर सेवा करायची तुम्हाला इकडेच सेवा त्यांनी करून घेतली त्यांच्या हरिओम श्रीराम अंबज्ञ नाथ सौगित